आमच्या पक्षात ज्यांचं सिल्वर वकूवर शरद पवार साहेबांच्यावर प्रेम आहे तीच लोक आता शिल्लक राहिली. जे इकडे तिकडे पळणार होते, दुसऱ्याच्या घरात डोकावणार होते, ते सगळे लोक निघून गेले. आमच्या पक्षातून आता कोणी फुटणार नाही. तर सुनील तटकरे ज्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्या पक्षातले बरेच आमदार हे 4 जूनच्या नंतर दुसरीकडे जाण्याच्या शोधात आहेत. बऱ्याच लोकांचे निरोपाता आमच्या पक्षाकडे यायला लागलेत. आणि 4 जूनच्या नंतर सुनील तटकरे हे देखील भाजपामध्ये काही आमदारांच्या सोबत डायरेक्ट भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार आहेत, कारण त्यांना शरद पवार साहेबांच्याकडे एंट्री मिळणार नाही. म्हणून आता ते गोंधळलेल्या अवस्थेत सुनील तटकरे आहेत. म्हणून आता आपला पक्ष वाचवायचा आहे किंवा आपल्या पक्षातले आमदार हे शरद पवार साहेबांकडे जाऊ नये, त्यांना आपल्याला भारतीय जनता पार्टीत घेऊन जायचंय. म्हणून ते असे काहीतरी वक्तव्य करून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न आणि स्वतःच्या पक्षाला सावरायचा केविलवाना प्रयत्न करतायत. त्यांच्या मीटिंगमध्ये देखील ते दिसून आलं. गरवारे क्लबच्या मीटिंगची जर भाषणं बघितली तर पूर्ण पराभूत मानसिकतेत अजित पवारांचा गट हा गेलेला आहे. आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे देखील आता अजित पवारांची नैया ही बुडायला लागली. म्हणून ते आता भारतीय जनता पार्टीच्या नौकेत लवकरच सवार होणार आहेत.